पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कोण कुणाचा आधार घेतो तेच कळत नाही. आयुष्यात या सुलक्षणा कर्णिक मी कुणाचा आधार घेतला नाही आणि आता वेळ आली आहे तुझा आधार घ्यायचा. अगं पण ज्याचा आधार घेतलाय त्याला त्याला सांभाळत केवढा जोर द्यायचे तसं का आईच्या जोराचं तो वाटतंय का. आईनी ना लहानपणी तुला उचललं जाडी गोल घोटत ओलम होती. हळूहळू मला किती त्रास व्हायचा पण मी टाकलं का तुला. मी टाकलं भोज्या हे काय म्हणजे आता पुढे नको चालायला तिकडे जायचंय का रस्त्यावर. आई मी काय म्हणते ऐक ना. अगं हे दादा नसताना काय तुला ब्लॉक खून सुचलंय. दादा नसताना दादाने मला का नेलं नसते का वाटत तुला. का वाटत का मला म्हणत चालता येत नाही. बरोबरच मग हे कोण चालतंय भूत चालतंय. चला चला सावकाश सावकाश चला. काय हो ती आनंदी रोज तुम्हाला फिरायला चला म्हणून सांगते तेव्हा बरं तुम्हाला दम लागतो उकडायला लागतं हा. आणि आज बरे निघालात. बरं निघालात तर निघालात 2 किलोमीटर चाललात तुम्ही. हा मग काय मला नसतं जमलं का फिरायला जायला. त्यांना असं वाटतंय की मला हार्ट अटॅक आलाय म्हणून मी आता एका जागेला खेळून बसलोय म्हणून एका खोलीत बंद करून ती स्वतः मात्र गेली फिरायला. त्यांना कळायला हवं ना की मी तंदुरुस्त आहे ते. मलाही जायचंय हनीमूनला म्हणजे फिरायला. अगं त्या टग्यामुळे सारखं आपला हनीमून करतो ना ते डोक्यात बसलं माझ्या. हनीमून सारखं चालू असतं त्याचं. हा टग्या म्हणजे ना काही बडबड असतो हनीमून. म्हणजे मला विचारायचं होतं तुम्ही इथे काय करताय. काय करणार तुम्ही करताय तेच करते. पोरग गेलाय माझं फिरायला. हो माझी पण लेक गेली ना फिरायला. यांचे भांडतात यांचे गोड होतात आणि जातात फिरायला. आपल्याला काही नेत नाही. आपण जड झालोय ना त्यांना म्हातारे झालो आपण. अगं यांना कसं आवरायचं. मला ना आता काही सुचत नाहीये काकी. आपण एक काम करू यांना वर घरी घेऊन जाऊ आणि मग यांना काय ते आवरू. इथेच त्यांना सावरू. सिसा खेळूया सर. काय नाही मुलांसाठी म्हणतोय मी. आपण नाही काही ते कसं चिंगी आणि टग्या ते दोघांच्या वजनामध्ये इतका फरक आहे ना की चिंगी वरच राहते. मी म्हणत होतो की एकावर तू चिंगीला घेऊन आणि मी एकावर टग्याला घेऊन त्यांना पण ते सिसोचा आनंद घेता येईल ना. मग ते व्यवस्थित बॅलेन्स. आनंदी मगाशी मी खूप बोललो आपल्या हनीमून विषयी. रागवू नकोस प्लीज. खरं म्हणजे मी जे काही बोललो ती फक्त थट्टा होती.
तूच प्लॅनिंग केलं होतंस, तूच सगळ्या गोष्टी केल्यास आणि आपण हनीमूनला गेलो. तिकडे घालवलेला प्रत्येक क्षण, तो काळ माझ्या आयुष्यातला खूप सुंदर काळ होता. मी कधीच विसरू शकणार नाही ते. तेव्हा थट्टा केली म्हणून प्लीज रागवू नकोस. आय एम सॉरी. नाही तुला सांगतो, माझ्या लेकीने हे काही बरोबर केलं नाहीये. म्हणजे तिनं मला फिरायला न्यायला हवं होतं. हो हो, तुमची तब्येत बरी नाहीये की नाही हा म्हणून नेलं नाहीये तुम्हाला. तुमची काळजी वाटते हो तिला. रागवायचं काय, रागवायचं काय पाटकर. हळूहळू वाचा. नाही आज मला अडवायचं नाही, मला तिथे अडवायचं नाही. हा मला बोलू द्या पाटकर, रागवायचं काय. त्याने वाचता त्याला न्यावस नाही वाटलं. त्याला नाही माहिती. मी सांगते, आपला पाय दुखतोय की नाही. ऑपरेशनची बाया. ऑपरेशन पायाचं झालंय, मला तिथे अंगाचं नाही झालंय. मी जाऊ शकते. मला चालता कसं येणार. येणार एक कशासाठी आहे मग. मी काय म्हणते, आता तर आपण जाऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? मग आपण इथे बसून मस्त पैकी मजा मस्ती करूया ना. अरे कोणी सांगितलं आम्हाला जमणार नाही पाटकर? कोणी सांगितलं ना आपल्याला जमणार नाही? अगदी बरोबर बोलता तुम्ही. जमणार नाही म्हणजे काय? नाही म्हणजे काय, हे पत्ते काय खेळायचे? मी सांगतो आपण, मी तयार होऊन होतो, आपण फिरायला निघूया. तयार आहेत ना? मी तयार होऊन होतो. चला 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 या लवकर या. वर्षा पत्ते पत्ते लावू त्यांना बघा. डोम डोम लागला ना तुम्हाला? दमाने घे ना बाई. बरं केलंस पत्ते आणलं. वर्षा पत्ते पिसायला घे बाई, पत्तेच खेळूया आपण. आपण आज पाटकर आहोत एकमेकांचे. आपण आज पार्टनर आहोत एकमेकांचे पाटकर. या दोघींना चांगला कोट देऊया आपण आता. त्या आधी हुकूम लपवा. नाही मी नाही बघत आहे. बघा माझ्याकडे बघा सगळ्यांनी. आई आई चिटिंग नाही करायची. इकडे बघते काय पानं आली आहे. आता यांना 52 पाणी कोट देतो बघ. मला पण छान पाणी आली. हो मला पण आली छान पाणी. हा बोल नंदू. हॅलो वर्षा, खाली आहे ना? मी तुझ्या बिल्डिंगच्या खाली आलोय आत्ता. हो म्हणजे 5 मिनिटाचं काम आहे, ये ना प्लीज. बर येते, थांब. ऐका ना, माझं जरा काम आहे, मी जाऊन दे. तुम्ही तिघा आहात ना, तर तुम्ही आता 5-3-2 खेळा, मग मी आल्यावर मेंढी कोट खेळू. 5-3-2 नका, आता मेंढी कोट खेळायचं नाही. वर्षा काम आहे आले. अरे वा आई, चल ना मला तिकडे जायचंय. एक मिनिट, टाक्या कुठे? आय डोंट नो, मला नाही माहिती कुठे गेला. असं कसं माहित नाही? माहिती नाही म्हणजे इथेच खेळत होता, मला नाही माहिती. टाक्या टाक्या. अरे तू कुठेतरी लपून बसला असेल. टाक्या 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 टाक्या. जिथे कुठे तिथून बाहेर या आधी. टाक्या टग्या, माझ्या समोर भंकच नको करू. टग्या भंकच मुंबईचा शब्द. टग्या ए टग्या टग्या ए चिंगी, कुठल्या दिशेला गेलो होता? माते पण नाही माहिती मला.
बरं तू इथे बघ, मी आहे, इथून हलू नकोस. ठीक आहे ठीक आहे. पाण्यात कुठून पकडू टग्या? टग्या मी पण शोधतोय. टग्या टग्या ए टग्या 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 आहे का? टग्या टग्या शोध आता मला शोध. टग्या ए टग्या टग्या कुणालाच कळणार नाही मी तुला फुलं येते. शोध मला शोध तुम्ही. ए टग्या ए टग्या टग्या खाय असंच बाळा बाहेर बर आधी. टग्या हो राघव राव तुम्ही पण शोधा. टग्या ए टग्या कुठे गेला टग्या? काय रे नंदू एवढे अर्जंटली का बोलवलं? नाही अर्जंटली असं काही नाही, मी हे द्यायला आलो होतो. हे काय? पेप्सी कोला. हे काय आणलंयस तू? ते तू म्हणालीस ना चिंगी बरोबर कोण आलाय. हा टेंग्या. टेंग्या नाही रे टग्या टग्या. हा टग्या ते चिंगे आणि टग्या तुम्हाला त्रास देत आहेत ना. मग तू एक काम कर, ह्यातले दोन पेप्सी कोले त्यांना दे, पण वेगवेगळ्या रंगाचे दे बरं का. तुझं चांगलं आहे का माझं चांगलं आहे असं म्हणत ना अर्धा तास शांत बसतील ते आणि तुमच्या डोक्याचा त्रास सुद्धा कमी होईल. आयडिया चांगली आहे पण दिलंही असतं. पण ते दोघं जण आत्ता घरात नाहीयेत. दादा आणि आनंदी त्या दोघांना फिरायला घेऊन गेले. हो का? मग तू खा. मी खाऊ? चालेल. ऑरेंज फ्लेवर. ऑरेंज. मस्त आहे रे नंदू. आमच्या घरात ना लहान मुलांच्या वर्तन ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना हे नेऊन देते म्हणजे डोके जरा शांत होतील त्यांची. हा म्हणजे ते नंतर सांगते रे, नंतर भेटू आपण. एक मिनिट एक मिनिट. कोण? मला पण हवंय. आम्हाला आणलंयस ना, आम्हीच खाणार. तू नंतर खाणार. चल बाय बाय बाय. वर्षा औषिक खान अजून इकडे कचरा शोधायला आले. कोण कुठे आहे? बाहेर आहे. नाही मी गेट पर्यंत जाऊन आलो, तिकडे पण नाहीये. टगे कुठे गेले? कुठे शोधायचं आपण? मी त्याच्या आईला काय तोंड दाखवू? अहो गावावरून मला भेटायला आलो होतं. टगे कुठे गेला असेल? टगे आनंदी टेन्शन घेऊ नकोस, तो टगे आहे. टग्या गावावरून एकटा आलेला इकडे. तो कुठे हरवणार नाही, तो सापडेल. कसा सापडेल टग्या? तुमच्यावर माझ्या ताईने विश्वास ठेवला, तुमच्यासोबत पाठवला ना टग्याला. मग लक्ष नको का ठेवायला टग्यावर? आपण विचारलं तर काय सांगू मी? आधीच मी खूप खोटं बोलले आपल्या दोघांमुळे, मी पुन्हा खोटं नाही बोलणार. टग्याला शोधूयात आपण. टग्या टग्या बाबा कुठे आहेस? काय असं टग्या बाहेर आहे ना टग्या? आपण शोधतोय टग्याला, सापडेल तू. मला सांग चिंगी कुठे आहे? चिंगी कुठे आहे? मला नाही माहिती, तिथेच असेल. टग्या चिंगी टग्या टग्या ए टग्या कुठे गेला? टग्या टग्या कुठून जाणार आहे हा? जाऊन जाऊन चिंगी मी इथे. टग्या ए टग्या तू इथे का लपलाय? तू येणारस का इथे का? तू निघवाय. मी निघणार नाही, तू येते साथ मध्ये. आपण तुझं लपूया. तू येणार का? सगळेजण बाहेर तुला शोधताय. ये लवकर बाहेर, अजून तिथे शोधून दे. तू येते सही आत मधलं आपण लपूया. जर तू नाही आलास ना तर तू गेलास का? मिळत नाहीये. जा पक्का ना? पक्का 101% 102% जा. आता बघते. हा निकोला निकोला हाय हाय इथे निकोला हाय हाय
आवाज ऐकलास तो आमचे? हो महाकेला ओने देते आला बाळा तुला, तुमची मज्जा बघत होतो. मज्जा बघत होतात? मज्जा येत होती तुला? व्हेरी गुड चिंगी, शाबास. टग्याला तू शोधून काढलास, कोण सापडला तो? नाहीतर आज आनंदीने आपल्याला घरी जाऊ दिलं नसतं. नको आनंदी, नको नको, इकडे नको. आई ना काय सांगू तुझ्या, नको. काय सांगू आईला, किती घाबरलो तू माहिती का? मी ही झाली मज्जा. कसली मज्जा? तुमच्याकडे इस्पिकचं पान नाहीये? तुम्ही का हुकूम टाकलात? इस्पिकचं पान असताना बघा आता हुकूम टाकलं. तुम्ही असं चिटिंग नका करू. काय माहितीये मला तिथे, आता माझे चार हात झाले, स्वतःचे दोनच हात झाले गळफुकडे. चिटिंग करताय तुम्ही, बोला ना. अरे हो, तुमचं काय चाललंय? अग तू गप, यांना नियमच कळत नाही. मला नियम नका शिकू, सुलक्षणा करण्याला नियम नाही शिकवायचे. त्यांच्याकडे आहे इस्पिकचं पान, तुम्ही चिडता. तुम्ही रडता, रडताय दिसतंय. कोण थंड व्हाल जरा, घ्या घ्या. बघा ना, प्लास्टिक दोघ कसे लहान मुलासारखे खातायत बघा ना. तू मोठी, लहान म्हणते आम्हाला. अगं खेळताना लहान मूल व्हावंच लागतं. काय पाटकर, बरोबर. ए वर्षा, हे कुठून आणलंस तू? नंदू आला होता ना, तो घेऊन आला. कोण का नंदू? ओ माझा मित्र. म्हणजे नवीन मित्र आहे का? आई हॉस्पिटल मध्ये असताना भेटायला नव्हता का आला तो नंदू? पण मला नाही बाई आठवत तुझा कुठला असा मित्र, म्हणजे असा जवळचा मित्र आहे का, घट्ट मित्र आहे का? घट्ट. हो घट्ट मित्रच आहे. हाड आहे का जिभेला? काय बोलते घट्ट मित्र, घट्ट मित्र. अरे त्यात काय झालं? आता जवळचा मित्र आहे तर त्यात सांगायला काय हरकत आहे? आहे बाबा जवळचा मित्र, हो की नाही हो काका? हो हो. वर्षा तू ना अशी हसत रा नेहमी, बाकी आम्हाला काही नको. बर पण पुढच्या वेळेस तू आला ना की त्याला वरती घेऊन ये, बरं का? नाही म्हणजे असं खालच्या खाली जाणं बरोबर नाही त्याच. लाजली मग कशी? झालं लाज झालं, खा टप्प्याचा खा. गाडी आले पण कोणी उतरत का नाही? आहे